नमस्कार मैत्रीण राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण फोटो दाखवल्याप्रमाणे फुगाबाई कशी शिवायची ते आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे बघा आपल्याला बाईची उंची आणि शिलाई मार्जिंग आपल्याला घ्यायची आहे बाईची उंची आहे साडेनऊ आणि एक इंच शिलाईसाठी म्हणजे साडे दहा त्यानंतर आपल्याला लगेच इथे मुंडाखोली घ्यायची आहे साडेतीन आपल्याला सहाच्या सातच्या पुढे आपल्याला मुंडाखोली साडेतीन घ्यायची असते जेव्हा बाईची उंची सात इंचाच्या सा पुढं असेल तर आपल्याला मुंडाखोली साडेतीन इंच घ्यायची सा आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे टाकायची आहे दंडघेहरची फिटिंग आपली दंडघेहरची फिटिंग आहे पाच तर इथे आपल्याला इथं जी आपण फिटिंग टाकली ते आपल्याला इथं घ्यायची आहे आणि इथं आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे कारण की हा भाग आपल्या ब्लाउजचे दंडाचा मोठा असतो म्हणून इथलं अंतर आपल्याला वाढून घ्यायचं असतं आणि त्या पुढे घ्यायचा आहे दीड इंच तर आपल्याला ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायची ह्या दोन लाईनी पण अशा आखून घ्यायच्या त्यानंतर बघा हे जे आपलं अंतर आहे त्याचे निम्म करायचे असं टेप दुमडून आपल्याला याचा अंतर निम्म करायचं हे बघा असं इथे पण साडेतीन इंच वर अशी खून करून घ्यायची आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आणि इथे बघा एक इंच खाली आहे आपल्याला बाईचा आकार देण्यासाठी आणि बघा ह्याचे तीन भाग करायचे आपल्याला ह्याचे तीन सेम भाग करायचे इथे आपल्याला असे हे बघा तीन सेम भाग करायचे असे आणि त्यानंतर आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे असं मिळवून घ्यायचंय हे आपल्या नेहमीप्रमाणे अशी भाई आखून घ्यायची आणि आपल्याला फुग्यासाठी बघा इथं वरती दोन इंच वरती घ्यायचंय असा तुम्हाला जर जास्त फुगा हवा असेल तर तुम्ही इथे अडीच इंच पण घेऊ शकता दोन इंच म्हणजे आपला नॉर्मल असा फुगा येतो आणि इथून बघा इथून परत असा इथे त्या फुग्याला असा गोल राऊंड द्यायचा आहे असं बघा या पद्धतीने आणि हा आपण असा इथं असं मिळवून घ्यायचा आहे आणि इथे अशी खून करून घ्यायची आणि आता आपण हे कट करून घेऊयात आपल्याला कट करताना बघा हे असं कट करायचं आहे इथं जी आपण खून केली इथे अशी मार्किंग करायची असं त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे असं हा झाला समोरच्या मुंड्याचा आकार आणि हे बघा आपण आपण जे अशी खून केली होती तिथे आपल्याला अशा चुन्या करून घ्यायच्यात मी आधी असं कापडावर कट करून घेते मी हे कापड डोब मी हे कापड डबल फोल्ड करून घेतलेलं आहे हे बघा असं आपल्याला थोडासा कपडा सोडून कट करायचा आहे मी इथे नेहमी प्रमाणे अस्तरची बाई जोडून घेतलेली आहे आणि बघा आता उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे नाही ते बघा आपण खून केलेली होती इथपर्यंत आपल्याला छोट्या छोट्या चुन्या करून घ्यायच्यात हे बघा अशा चुना करून घ्यायच्या आणि फिटिंग केल्याच्या नंतर खूप छान अशी ही फुगा दिसते हे अशी खूप सुंदर अशी फुगा भाई दिसते हे बघा मी आत्ताच कस्टमरचा ब्लाऊज शिवलेला आहे हे बघा मी त्याच पद्धतीने शिवलेला आहे खूप छान असा दिसतोय आहे नक्की तुम्ही शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी आली तुमची फुगाबाई आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच ब्लाउजच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये